बंगाल में हुए चुनाव नतीजों के बाद लगा था कि बंगाल में शांति होगी, मगर नतीजे घोषित होते ही बंगाल फिर एक बार दहल उठा है। 2 तारीख को बंगाल विधानसभा चुनाव के नतीजे घोषित हुए। इस चुनावी रण में दीदी और मोदी ऐसा महायुद्ध दिखाई दिया। चुनाव प्रचार के समय दोनों पक्षों में ये युद्ध साफ तौर पर दिखाई दे रहा था। लग रहा था कि चुनाव के नतीजों के बाद ये युद्ध थम जाएगा, मगर ऐसा हुआ नहीं है। नतीजों के बाद बंगाल फिर भड़क उठा और दंगल जैसी परिस्थिति निर्माण हुई है। इस दंगल में भाजपा के कुछ कार्यकर्ताओं की मौत भी हुई। इस पूरे मामले से बंगाल गर्मा क्या है और इसकी चपेट देश में फैल गई है। दहशतवाद आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या प्रकारे निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः मारून टाकण्यात आलं, त्यांचे खून करण्यात आले, घरं जाळण्यात आले, महिलांवर अत्याचार झाले, म्हणजे अशी परिस्थिती मुघलांच्या राज्यात पाहायला मिळायची तीच परिस्थिती स्वतंत्र भारतामध्ये भारताचं घटक राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली। आणि विशेषतः ज्या प्रकारे त्याला तिथल्या नव्या राज्यकर्त्याचं समर्थन आपल्याला पाहायला मिळालं, हे अत्यंत या लोकशाहीला काळीमाफ असणारं त्या ठिकाणी आहे। आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी मारले जात आहेत, त्यांच्या पाठीशी उभा भारत उभा आहे हे सांगण्याकरता आज आमचं आंदोलन या ठिकाणी आहे। आमचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमच्या सर्व नागपुरातल्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे। हे आंदोलन जरी सांकेतिक असलं तरी लोकशाहीचा जो खून चाललेला आहे त्याच्या विरोधात उभा भारत, भारतीय जनता पक्षाच्या बंगालच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा झाला आहे। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, हे सगळे तथाकथित पुरोगामी आणि मुद्दाम बोलतो केवळ नेते नाही तर स्वतःला पत्रकार म्हणणारे पुरोगामी हे सगळे चूप काय? मी सगळ्या पत्रकारांबद्दल बोलणार नाही, अनेकांनी याला वाचा फोडली आहे, पण अनेक आपल्याला पुरोगामी म्हणणारे आज मात्र चूप बसलेले आहेत। ममता दीदींना वेगवेगळ्या उपमा देणारे आता नेमकं याच्यावर काय बोलतायत हा देखील आमच्यासमोर सवाल आहे। आणि भारतामध्ये केवळ राजकारणाकरता अशा प्रकारच्या हत्या होणार असतील आणि या देशातले राजकीय नेते हे राजकारणाकरता चूप बसणार असतील आणि त्या हत्यांचं मुखसमर्थन करणार असतील तर मला असं वाटतं की देशाच्या लोकशाहीवर हे एक मोठं संकट आहे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या एकेका कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। बंगाल में इस मामले को लेकर भाजपा की ओर से बुधवार को पूरे देश में आंदोलन किया गया। बुधवार को शांति आंदोलन किया गया। नागपुर शहर में भी पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे की अध्यक्षता में भाजपा कार्यालय के सामने आंदोलन किया गया। बंगाल में हुए इस मामले पर फडणवीस ने कहा कि ये मुगलाई जैसी परिस्थिति बंगाल है, भाजपा पक्ष हमेशा अपने कार्यकर्ताओं के साथ रहेगा। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि नागपुर महानगर भारतीय जनता पार्टी कडून कोरोनाच्या संक्रमणामधील सर्व नियमांचं पालन करून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहोत। पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचा सरकार कडून आणि चिथावणी देऊन नियोजनबद्ध पद्धतीने तिथल्या पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर अन्य अत्याचार, महिला कार्यकर्त्यावर अत्याचार होतो आहे। ज्याप्रमाणे इंग्रज आणि मोगल सत्तेचा वापर करून महिला आणि लोकांना जिवंत मारायचे, अत्याचार करायचे, त्याच पद्धतीनं अत्याचार हा सुरू आहे आणि याच्या निषेधार्थ आम्ही आज आमच्या समोर तिथे जो
एक प्रकारचा नरसंहार चाललाय तो थांबवणं हीच आमची प्राथमिकता आहे। ज्या प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जातंय त्यांना संरक्षण देणं हीच आमची प्राथमिकता आहे। कायद्याचं राज्य पुन्हा त्या ठिकाणी असावं हीच आमची प्राथमिकता आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरी आत्ता कुठलीही प्राथमिकता नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।